दाम्पत्याच्या हत्येमुळे दौंड तालुक्यातलं बोरीभडक हे गाव हादरलंय. दरोड्याच्या उद्देशानं हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. तुकाराम गोडगे आणि रुक्मिणी गोडगे या दोघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. दौंडमधली घटना आहे. वृद्ध दाम्पत्याच्या हत्येमुळे दौंड तालुक्यातलं बोरीभडक हे गाव हादरलंय. दरोड्याच्या उद्देशाने तुकाराम गोडगे आणि रुक्मिणी गोडगे यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपली पुण्याची ब्युरोची प्राची कुलकर्णी आता आपल्यासोबत आहे. प्राची, अत्यंत हृदयद्रावक घटना आहे, खळबळजनक घटना आहे. दोन वृद्धांची हत्या करण्यात आली आहे. नेमकं या हत्येमागे कारण काय असावं? कारण पोलीस करत आहे. सध्याची दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या लोकांनी ही हत्या केली असं व्यक्त केला जात आहे. मात्र तीक्ष्ण शस्त्रांनी ही हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे नेमकं काय कारण आहे यामागे त्याचा तपासही पोलिसांच्याकडनं केला जातोय. सकाळी घटना उघडकीला आलेली आहे. 60 वर्ष आणि 65 वर्ष वयाचे हे दोघही जण आहेत. वृद्ध दाम्पत्य आहे आणि निर्घृणपणे अत्यंत निर्घृणपणे त्यांचा खून केला गेल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर हे मृतदेह सापडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीला आलेला आहे. आता प्राइमा फेसी तरी पोलिसांकडून असा संशय व्यक्त केला जातो आहे की दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या लोकांनी ही हत्या केलेली असू शकते. मात्र तपास केल्यानंतरच अधिकची माहिती याबाबतची मिळू शकेल. सर, अगदी खरं आहे. पोलीस या संदर्भातला पुढचा तपास करत आहे आणि त्यानंतर हत्येचं नेमकं कारण काय आहे ते पुढे. थँक्यू प्राची या सगळ्या अपडेट्सबद्दल.